पुणे जिल्ह्यातील बोकरी या छोट्याशा गावातील 75 वर्षीय आईसह संपूर्ण कुटुंबाची कोरोना बाधित चाचणी पॉझिटिव्ह आली आणि मग सुरू झाली कोरोनाविरुद्धची त्यांची लढाई. पुणे जिल्ह्यातील बोकरी येथील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या निसर्गप्रेमी वरघडे यांच्या कुटुंबातील एकामागून एक अशा 5 जणांना कोरोनाने गाडले. यामध्ये त्यांनी हार न मानता ते लढले आणि 75 वर्ष वयाच्या आईसह सर्वजण यशस्वीरित्या कोरोनावर मात करत घरी परतले. पाहूया याच विषयीचा खास रिपोर्ट. एका वेळेस सर्वच्या सर्व कुटुंब कोरोनाबाधित आढळले आणि सुरू झाली त्यांची कोरोनाविरुद्धची लढाई. याविषयी वरघडे सांगतात, दरम्यान मला विश्वासच बसत नव्हता, आम्ही सगळे रडायला लागलो. मला वाटलं आता माझं सगळं कुटुंबच उद्ध्वस्त झालं. मी रात्रभर रडत होतो, जेवण जात नव्हतं, माझी मोठी मुलगी घाबरली होती. आम्ही हरलो नाही, आम्ही लढलो आणि कोरोनातून बाहेर पडलो. कुठल्याही परिस्थितीत न घाबरता आम्ही कोरोनासोबत लढलो. न हारता आम्ही त्यातून जिंकूनसुद्धा संपूर्ण कुटुंब आम्ही आज या ठिकाणी बाहेर आलो. कुटुंबातील एक एक व्यक्ती पॉझिटिव्ह होत गेला आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा बाकीचा आधार नसताना मी स्वतःला सावरत गेलो आणि त्या ठिकाणी कुटुंबाला आधार देत एक एक व्यक्तीला त्या ठिकाणी वाघोली येथील आयमॅक्स हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करत गेलो. आणि सर्वात शेवटी मला असं जाणवलं की बाबा आपल्याला पण त्रास होतो आहे. मुळामध्ये मला त्रास होतोच होता, परंतु जर कुटुंबाच्या अगोदर जर मी ॲडमिट झालो असतो तर कुटुंब खचलं असतं आणि कुठंतरी वेगळ्या मार्गाने तो विषय गेला असता. त्यामुळे मी स्वतःला सावरत गेलो आणि कुठल्याही प्रकाराला न घाबरता त्या ठिकाणी धीराने सामोरं जाऊन कुटुंबातील सर्व व्यक्तींना ॲडमिट केल्यानंतर मी शेवटी ॲडमिट झालो आणि वयाच्या 75 वर्षीय आईसह आम्ही त्या ठिकाणी या सर्व आजारातून बाहेर निघालो. आणि आज मी तुमच्यासमोर सगळ्या 5 जणांना कोरोना झाला होता. तर आजी आणि पप्पा खूप सिरियस होते, पण तरी पप्पांनी खूप धीर दिला, त्यांनी सगळ्यांना धीर दिला, त्यांच्यामुळं आम्ही सगळे बरे होऊ शकलो. बाकीच्या कुटुंबांना माझं एवढंच सांगणं आहे की काळजी घ्या आणि करोनावर तुम्ही मात करू शकता, फक्त सकारात्मक विचार ठेवा. पोटदुखचे ह्याच्या मी गेले आणि नंतर मग मला आणि नाताला पण ॲडमिट केलं. आम्ही सगळेजण एका घरातले सहकुटुंब सहपरिवार ॲडमिट झालो. त्या सगळ्यांना मी धीर देत करोनावर मात केली आणि इंजेक्शन औषधं घेऊन नीटनेटकं झालं. हां, वारघडे कुटुंब आमच्याकडे आलं. कुटुंब अतिशय घाबरलेल्या अवस्थेत होतं आणि त्यातली त्यात त्यांची जी आई आहे, 75 वर्षाची आई, वयस्कर आई आणि सर्व कुटुंब जेव्हा आमच्याकडे ॲडमिट झालं तेव्हा त्यांना जे काही आम्ही आधार देण्याचं काम केलं आणि त्यांनी आमच्या शब्दाचं प्रत्येकाने पालन केलं, आई असू, चंद्रकांत दादा असू, त्यांची बायको, त्यांची मुलं, आणि ह्यामधूनच त्यांना जो धीर मिळाला, त्यांची आई, सगळे एकत्र कुटुंब असल्यामुळं एकमेकांना धीर देऊन ज्यांनी व्यवस्थित ट्रीटमेंट घेतलं आणि समाजासाठी एक आदर्श घालून दिला की जरी संपूर्ण कुटुंब आजारी पडलं तरीसुद्धा संपूर्ण कुटुंब बरं पण होऊ शकतं. मला वाटलं त्यांना आम्ही इथं घरासारखं सांभाळलं आणि त्यांना आपलं घर समजून आपण घरातच आहोत असं वाटल्यामुळे सगळे बरे होऊन घरी गेले असं मला वाटतं. मुळात अशी वेळ कोणत्याही कुटुंबावर येऊ नये. त्रास जाणवल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या, घाबरून जाऊ नका, खूप सकारात्मक राहा, नक्कीच कोरोनावरती विजय मिळवता येतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे वारघडे कुटुंबीय. कशाचीही तमा न बाळगता, न घाबरता त्यांनी कोरोनाला हरवले व आज कोरोना मात करून संपूर्ण कुटुंब सुखरूप घरी परतले. तुषार झरेकर, ETV भारत, वाघोली, पुणे.